क्रांतीवीर उमाजी नाईक यांच्या 188 व्या पुण्यतिथी निमित्त आज त्यांच्या स्मारकास अभिवादन करण्यास सर्व उमाजी नाईक मित्रमंडळाचे कार्यकर्ते हजर होते. यावेळी शिवकालीन शस्त्र, नाणी व इतर ऐतिहासिक वस्तूंचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. उमाजी नाईक हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील क्रांतीवीर मानले जातात. त्यांनी ब्रिटिशांच्या विरोधात मोठा लढा दिलाय आणि आपल्या स्वराज्याची जपणूक करण्याचे काम नेटाने केले. पण काही काळानंतर ब्रिटिशांनी त्यांना पकडून त्यांच्या लढ्याला अंकुश लावण्याचे काम केले. पण उमाजी नाईक यांनी हार मानली नाही. त्यांनी रामोशी लोकांसमवेत लढा चालूच ठेवला. अखेर आजच्या पुण्यातील मामलेदार कचेरीजवळील न्यायालयात त्यांना शिक्षा ठोठावण्यात आली. काही काळ त्यांना अंधार कोठडीत डांबून ठेवण्यात आलं आणि शेवटी एका झाडाला त्यांना फाशी देण्यात आली. आजही हजारोंच्या संख्येने लोक या ठिकाणी येऊन उमाजी नाईक यांना विनम्र अभिवादन करत असतात. या प्रदर्शनामध्ये शिवकाळातील, पेशवे काळातील आणि अंगलकाळातील विविध प्रकारची शस्त्रे इथं ठेवण्यात आलेली आहे. या शस्त्रांबरोबर शिवकाळातील नाणी, पेशवे काळातील नाणी, ईस्ट इंडिया कंपनी आणि स्वातंत्र्य नंतरच्या काळातली नाणी, काही मराठा संस्थानांची स्टॅम्प्स पेपर यांचा संग्रह करून इथं प्रदर्शनासाठी लोकांसाठी खुले ठेवण्यात आले. या प्रदर्शनामध्ये शिवरायांच्या मराठा तलवार, ब्रिटिशांच्या ब्रिटिश सोर्ड आणि तेगा अशा विविध प्रकारच्या तलवारी इथं ठेवण्यात आलेल्या आहेत.